दसऱ्याच्या दिवशी मंदिरात झाडू दान करा, असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात धन समृद्धी वाढू लागते. 2. दसऱ्याला सुंदरकांडाची कथा केल्याने सर्व रोग आणि मानसिक समस्या दूर होतात. 3. रावण दहनानंतर रावणाची राख किंवा लाकूड घरी आणणे शुभ मानले जाते. नमस्कार श्रोते हो, शारदीय नवरात्रीच्या 9व्या दिवशी दुर्गा मातेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केल्यानंतर आणि देवीकडून आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर रावण दहनाचा दिवस येतो, ज्याला आपण सर्वजण दसरा म्हणून देखील ओळखतो. दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा विजय हा त्याचा उद्देश मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी करावयाचे असे अनेक उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनात सुख समृद्धी मिळवू शकता. ते उपाय काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच या दिवशी काय करावे व काय करू नये हे सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. चला तर मग सुरू करूयात. 1. संपत्ती समृद्धीसाठी उपाय. ज्योतिष शास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी देवी लक्ष्मीचे ध्यान करताना मंदिरात झाडू दान करावा, असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात धन समृद्धी वाढू लागते. 2. नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीला नोकरी आणि व्यवसायात अडचणी येत आहेत ते दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा करतात आणि देवीला 10 फळे अर्पण करतात, तसेच गरिबांना वाटतात. फळे अर्पण करताना ओम विजयाय नमहा या मंत्राचा जप करा. हा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मध्यान्ह मानली जाते. या उपायाने प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. असे मानले जाते की रावणाचा पराभव केल्यानंतर मध्ययुगीन काळात प्रभू रामानेही दुर्गा मातेची पूजा केली होती. श्रोते हो, जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींच्या कृपेने उद्यापर्यंत तुम्हाला नक्कीच गोड बातमी मिळेल. 3. कोर्टाच्या प्रकरणांतून बाहेर पडण्यासाठी उपाय. ज्योतिष शास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्यास त्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते, तसेच भाग्यही प्राप्त होते. 4. आरोग्यासाठी उपाय. ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संकट येत असेल तर एक पाणी असलेले नारळ स्वतःवरून 21 वेळा ओवाळून रावण दहनाच्या आगीत टाका. हा उपाय आजारी किंवा संकटात असलेली प्रत्येक व्यक्ती करू शकते. 5. आर्थिक वाढीसाठी उपाययोजना. जर तुम्हाला खूप दिवसांपासून आर्थिक त्रास होत असेल तर दसऱ्याच्या दिवसापासून सलग 43 दिवस कुत्र्याला बेसनाचे लाडू खाऊ घाला. यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. 6. शुभ आणि विजयासाठी. श्री रामाने रावणाचा वध करण्यापूर्वी नीलकंठला पाहिले होते. नीलकंठ हे शिवाचे एक रूप मानले जाते, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ते पाहणे अत्यंत शुभ असते. 7. संकटातून मुक्त होण्यासाठी. दसऱ्याला सुंदरकांडाची कथा केल्याने सर्व रोग आणि मानसिक समस्या दूर होतात. 8. सकारात्मक ऊर्जेसाठी. दसऱ्याच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांवर तुरटीचा तुकडा ओवाळून आणि गच्चीवरून किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन इष्ट देवताचे स्मरण करत आपल्या मागील बाजूने फेकून द्या. असे मानले जाते की असे केल्याने घरात सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. 9. शुभतेसाठी. मान्यतेनुसार दसऱ्याला रावणाच्या दहनानंतर गुप्त दान देणे अत्यंत शुभ मानले जाते. दसऱ्याला काय करावे? 1. दसऱ्याच्या दिवशी आपल्या निवडलेल्या देवतांना प्रार्थना करणे आवश्यक आहे. तुमच्या प्रदेशाच्या परंपरेनुसार प्रभू राम किंवा देवी दुर्गा यांची पूजा करा. विधी दरम्यान अपराजिता फुले किंवा शमीची पाने अर्पण करा, कारण या दिवशी त्यांचे महत्व आहे. 2. दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याच्या दहनाला उपस्थित राहणे ही एक महत्वाची परंपरा आहे. रावण दहन पाहिल्याने स्वतः मधील नकारात्मकता आणि वाईट प्रवृत्ती कमी होतात असे मानले जाते. 3. रावण दहनानंतर रावणाची राख किंवा लाकूड घरी आणणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की ते प्रभू रामाची शक्तिशाली ऊर्जा घेऊन जातात आणि तुमच्या घरात सकारात्मकता आणतात. 4. हा दिवस तुमची साधने, शस्त्रे किंवा तुमच्या व्यवसायाशी संबंधित कोणत्याही साधनांची पूजा करण्यासाठी योग्य आहे. असा विश्वास आहे की दसऱ्याला शस्त्रांची पूजा केल्याने तुमच्या प्रयत्नात यश मिळते. 5. दसरा हा ज्ञान आणि शिक्षणाशी संबंधित वस्तूंची पूजा करण्याचा दिवस आहे, जसे की पुस्तके किंवा नोटबुक.
ही तुमची शहाणपण वाढवते आणि वैयक्तिक वाढ आणि शिकण्याचा मार्ग मोकळा करते असे मानले जाते. दसऱ्याला करू नये अशा 5 गोष्टी. 1. तामसिक मांसाहारी पदार्थांचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. हा दिवस पवित्रता आणि सकारात्मकतेसाठी आहे आणि तामसिक पदार्थ खाल्ल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आध्यात्मिक वाढीस अडथळा येतो असे मानले जाते. 2. अपमान, वादविवाद किंवा इतरांचा कोणत्याही प्रकारचा अनादर टाळा, कारण हे दसरा दर्शवत असलेल्या सौहार्द आणि शांतीच्या भावनेच्या विरुद्ध आहे. 3. असभ्य भाषा वापरणे किंवा इतरांबद्दल वाईट बोलणे टाळा. हा दिवस विचार आणि बोलण्यात शुद्धतेवर जोर देतो, म्हणून दयाळू आणि सकारात्मक शब्द वापरल्याने तुम्हाला दिवसाची चांगली ऊर्जा शोषून घेण्यात मदत होईल. 4. दसऱ्याच्या वेळी सर्व 10 दिशा उघडल्या जातात असे मानले जाते, म्हणूनच त्यांचा सन्मान करणे महत्त्वाचे मानले जाते. दिवसाची पूर्ण आध्यात्मिक ऊर्जा वापरण्यासाठी प्रतीकात्मक कृती किंवा प्रार्थनेद्वारे सर्व दिशांची पूजा करण्याचे सुनिश्चित करा. 5. या दिवशी आळस किंवा आळस टाळावा. त्याऐवजी तुम्ही सकारात्मकतेला प्रोत्साहन देणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतले पाहिजे, जसे की तुमचे घर स्वच्छ करणे किंवा नवीन उपक्रम सुरू करणे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.